नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी दिशा आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. केंद्र सरकारने खासगीकरण मान्य केलेले नाही, बावनकुळेचं वक्तव्य. पोलीस कर्मचाऱ्यांनी तहानलेल्या माकडाला पाणी पाजलं, व्हिडिओ झाला व्हायरल. आणि बुलढाणा शहरातील IPL जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 82,070 रुपयाचा मुद्देमाल जप्त. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. केंद्र सरकारने खासगीकरण मान्य केलेले नाही, महावितरणला होत असलेल्या नुकसानाबाबत काय मार्ग काढला पाहिजे याची मत मागवली होती. कर्मचाऱ्यांचे हित, कंत्राटी कामगारांचे हित जोपासण्याचा हा प्रयत्न आहे. उलट महाविकास आघाडी सरकारचा महावितरणचे खासगीकरण करण्याचा खाट होता. त्यांना 16 खासगी कंपन्यांना हे काम द्यायचे होते, पण हा मुद्दा अंगाशी आल्याने केंद्र सरकारचा बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे. केंद्र सरकारने ड्राफ्ट पाठवलेला आहे. कोणतंही प्रायव्हेटायझेशन केंद्र सरकारने अजून मान्य केलं नाही आहे आणि करणारही नाही आहे. केवळ सजेशन मागितलं की काय केलं पाहिजे. डिस्कॉमची परिस्थिती, वीज कंपनीची स्थिती, सर्व वीज कंपन्या राज्यातल्या देशातल्या कंपन्या एक होऊन काय त्या ठिकाणी चांगला मार्ग काढला पाहिजे, कर्मचाऱ्याचं हित कसं जोपासलं पाहिजे, कंत्राटी कामगाराचं हित कसं जोपासलं पाहिजे, त्याला नियमाप्रमाणे वेतन मिळतं की नाही, खऱ्या अर्थाने कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि लोकांना वीज 24 तास मिळणे, शाश्वत वीज मिळणे आणि शेतकऱ्यांनासुद्धा पूर्णवेळ वीज मिळणे, याकरता अनेक गोष्टी आहेत आणि त्याकरता एक ड्राफ्ट पाठवलेला आहे. कुठलाही केंद्र सरकारने प्रायव्हेटायझेशन केलं नाही आहे, खाजगीकरण केलं नाही आहे. उलट या सरकारने घाट घातला होता, 16 शहरांचा सर्वे केला होता आणि त्या 16 शहरांना परमनंट लायसन्सही देण्याचा विचार या सरकारचा होता. हा जी स्मेल आहे तो ऊर्जा मंत्रालयातून आला होता, म्हणून कर्मचारी युनियननी त्या ठिकाणी संप केला होता. मागच्या 2.5 वर्षात कर्मचारी युनियनच्या बदलीची पॉलिसी जी केली ती त्यांना विचारलं नाही आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत ज्यामुळं लोकांचा रोष होता. कोणतंही खाजगीकरणाचं धोरण केंद्र सरकारने केलं नाही, केवळ एक ड्राफ्ट पाठवला की डिस्कॉम कसं मजबूत होईल, वीज कंपन्या कशा मजबूत होतील, त्यावर सजेशन द्यायचे आहे. ऊर्जा मंत्री कुठेतरी दिशाभूल करताय असं म्हणायचं. स्वतः राज्य सरकारला 16 शहरं हे या ठिकाणी लायसन्सही द्यायचे होते, प्रायव्हेटला द्यायचे होते, त्याच्या अंगाशी आल्यामुळं केंद्र सरकारचं नावून केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्यातील तापमानाने 40 आकडा ओलांडण्यास सुरुवात केली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही तापमानाचा पारा असाच उच्चांक गाठताना दिसत आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैरान झाले आहे. माणसाप्रमाणेच उन्हाळ्याची जर प्राण्यांनाही बसत आहे, प्राणी पक्षी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करत आहे. असाच एक तहानलेल्या माकडाचा वर्दीतील देव माणसाने मदत करत पाणी पाजले. पोलीस कर्मचाऱ्याने तहानलेल्या माकडाला पाणी पाजल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अरे तू घाबरू नको. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात चालत असलेल्या IPL जुगाराच्या अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने छापा मारला. दिनांक 3 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक यांना माहिती मिळाली की राजेश जोशी हा जलालपूर येथे एका घरात IPL 2020 पंजाब किंग आणि चेन्नई सुपर किंगच्या मॅचवर सट्टा जुगार खेळत आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकातील राजेश जोशी यांच्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा टाकून महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे 4 आरोपींना अटक केली आणि 12 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 टॅबलेट व 1200 रुपये असा 82,070 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
VKB न्यूज साठी बुलढाणावरून राजवर्धन शेगावकरची रिपोर्ट. नागपुरात दरवर्षी चैत्र नवरात्रात हिंदू रक्षा समितीच्या वतीने रामनवमी पूर्वीच्या रविवारी रामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात येते. या श्रृंखलेमध्ये या वर्षी देखील महाल परिसरातील बडकस चौकात रामरक्षा पठणाचे आयोजन सकाळी करण्यात आले. यात 500 अधिक महिलांनी एकत्र येऊन सामूहिक भगवान राम यांचे भजन कीर्तन केले. एका सुरात रामरक्षा स्तोत्र पठन केले. यावेळी संपूर्ण परिसरात जय श्रीरामच्या जय घोषाने तनादून केला. मागील 15 वर्षापासून हे आयोजन होत असताना कोरोना काळात खंड पडला. यंदा मात्र पुन्हा उत्साहाने कार्यक्रम घेण्यात आला. भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनावर याचा आतोनात प्रभाव पडत असून सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. वाढत्या महागाईमुळे भाजीपाल्याचे दर, सिलेंडरचे दर, घरच्या मूलभूत सुविधांचे व्यापाराचे सामान सुद्धा या दरवाढी महागाईमुळे वाढतच आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटीतर्फे कामठी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा करण्यात आला. आज आम्ही कामठी मौदा विधानसभेच्या वतीनं महागाईच्या विरोधामध्ये केंद्र शासनाच्या निषेध म्हणून आम्ही तहसील ऑफिसवर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोर्चा त्या ठिकाणी काढला. आमची सर्व कामठी मौदा विधानसभेच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी आहे की जे डिझेल गॅस आणि याच्या पेट्रोलच्या किमती वाढवल्या, ज्या अन्न पुरवठ्याच्या ज्या किमती वाढवल्या तात्काळ कमी झाल्या पाहिजे आणि काँग्रेसच्या आणि सर्वसामान्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, हीच मागणी करण्यासाठी आम्ही तहसील ऑफिसवर त्या ठिकाणी आलो आहे. जिस प्रकार से नरेंद्र मोदी सरकारने पिछले 7 सालों में डबल से ट्रिपल कच्चे तेल के दाम नहीं बढ़ने के बावजूद भी मनमोहन सिंह सरकार की यूपीए सरकार ने जिस प्रकार से 60 रुपये 65 रुपये पेट्रोल के दाम जब किए थे तो ये पूरे देश को गुमराह करके पूरे देश में आंदोलन करके महंगाई के नाम पे ये सरकार आई है और आज 7 सालों में इन्होंने 120 रुपये पेट्रोल कर दिया और 1000 रुपये रसोई गैस और डीजल के दाम 100 रुपये करके पूरे देश में हाहाकार मचा दिया. जिस प्रकार से पिछले 4 महीना पहले ये हिमाचल का और बाकी जगह का चुनाव हारे थे, उन्होंने डीजल और पेट्रोल के दाम कम किए थे यूपी और बाकी 5 राज्यों के चुनाव को देखते हुए. चुनाव जैसे ही खत्म हुए इन्होंने फिर से एक 10% 15% रेट बढ़ाकर यहाँ की जनता के ऊपर डायरेक्ट बोझ डालने का काम किया है. याचा अतिशय जास्त त्रास होतो आहे, कारण या देशामध्ये 70% जनता जी आहे ती सर्वसाधारण आणि हातमजुरी करून आपला जीवन चालविणारी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा गॅस सिलेंडर वाढते, महिलांना चुलीचा पर्याय निवडावा लागतो. एक परिस्थिती अशी होती की UPA सरकारने हातातली फुंकणी आणि चूल काढून गॅस आणि लायटर दिलं होतं, परंतु मोदी सरकारला पुन्हा एकदा महिलांच्या हातामध्ये फुंकणी द्यायची आहे, पुन्हा एकदा महिलांना चूल द्यायची आहे असं वाटतं. आणि म्हणून हे जे मोदी सरकार आहे यांचा एकमेव कार्यक्रम आहे की कुठेतरी गोरगरीब जनतेची फसवणूक करणे, महागाई वाढवणे आणि अदाणी अंबानी सारख्या व्यापाऱ्यांचे खिसे भरणे हा एकमेव हेतू मोदी सरकारचा आहे. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकरची रिपोर्ट. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा आदेशानुसार नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनमध्ये व मध्य नागपूर ब्लॉक 16 अध्यक्ष मोतीराम मुहाडीकर यांच्या मार्गदर्शनात रवी पौनीकर, प्रकाश लायसे, शिवशंकर रणदिवे यांच्या नेतृत्वामध्ये रविवारी बांगलादेश पोलीस चौकी येथे वाढती
पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर महागाईच्या विरोधात व केंद्र सरकारच्या विरोधामध्ये नारी निर्देशनाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षातील पूर्व नगरसेवक, नगरसेविका, ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी, ज्येष्ठ नेतागण, महिला पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष, युथ काँग्रेस, NSUI, फ्रंटल ऑर्गनायझेशन सोबतच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महंगाई के मान में अरे कम करो. शंकरजी रणदिवे, प्रकाशजी लायसे यांच्या नेतृत्वामध्ये आज या बांगलादेश पोलीस चौकी ब्लॉक क्रमांक 16 मध्य नागपूर काँग्रेस कमिटीतर्फे महंगाईच्या, पेट्रोलच्या, डिझेलच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन म्हणून या ठिकाणी माझे सर्व नवयुवक या ठिकाणी उपस्थित आहे. मी या मीडियामार्फत सांगू इच्छितो की 2014 अगोदर जे पेट्रोलचे रेट होते व आताचे रेट, कवरिंग रेट तुम्ही पहा की सर्वसाधारण व्यक्ती आपलं घर प्रपंच कसं चालू शकेल याचे एक विचार या ठिकाणी आलेला आहे. या केंद्र सरकारने, या महाराष्ट्र सरकारमध्ये पेट्रोल व डिझेल व सिलेंडरचे रेट कमी करावे त्याकरिता आज या ठिकाणी आम्ही आक्रोश आंदोलन या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विकासभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आयोजन करीत आहे. किती दिवस चालले या आंदोलन? हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रत्येक ब्लॉकमध्ये 7 दिवस चालणार आहे. या परिसरामधील माझ्या सर्व युवक बांधवांनी आयोजक या कार्यक्रमाचे आयोजक शंकरराव रणदिवे आणखी सर्व त्यांची चमू यांनी म्हणजे आपल्या या शहरा आपल्या देशामध्ये एवढी महागाई पेटलेली आहे की सिलेंडरचे दाम, पेट्रोलचे दाम दिवसेंदिवस वाढत आहे, डिझेलचे दाम दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सर्व लोक नागरिक त्रस्त झालेले आहेत. हे ही भूमिका पाहून आदेश आमच्या ऑल इंडिया लेवलच्या काँग्रेस कमिटीकडून आलेला आहे आणि त्या माध्यमातून या परिसरामध्ये शंकर रणदिवे यांच्या नेतृत्वामध्ये हा आंदोलन करण्यात आलेला आहे. शासनाकडे वारंवार शासनाकडे मागण्या पाठपुरावा केला असूनही शासनाने कोणत्याही मागण्या मान्य केल्या नसून कोणतेही ठोस आश्वासन सुद्धा दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने 4 एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला असून अकोला जिल्हा महसूल कर्मचारी संघटना या संपामध्ये सहभागी होत आहे. शासनाकडे मागण्यांचा वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांनी मागण्या मान्य केल्या नाहीत. आता यावर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारलेला आहे. महसूल संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यातील महसूल विभागात महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका महसूल सहायकाकडे 2 ते 3 संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसूल सहायक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे आणि अव्वल मंडळ अधिकारी, संवर्गातून नायब तहसीलदार, संवर्गातून पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालय 1.5 ते 2 वर्षापासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 10 मे 2021 अन्वय नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढले आहे. परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तत्काळ रद्द करावे. तसेच इतर मागण्याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने नाईलाजास्तव आंदोलन करावे लागत असल्याचे राजेश नीरकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी आज रोजी बेमुदत संपाचा पवित्रा उपसला आहे. संघटनेने यापूर्वी 21 तारखेला काळ्या फिती लावणे, 23 द्वार घोषणा देणे,
28 तारखेला लाक्षणिक संप करणे या सगळ्या गोष्टी करून देखील मायबाप सरकारांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या ज्या यापूर्वी मंजूर झालेल्या आहेत त्या देखील पूर्ण करण्याचा वापो करून देखील पूर्ण केलेल्या नाहीत। त्यासाठी बेमुदत संप आजपासून सुरू झालेला आहे। यात 1200 किमान 22,000 व अकोला जिल्ह्याचे संपूर्ण महसूल कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत। शासनाने आमची रास्त मागण्या असल्याने त्या पूर्ण कराव्या ही याद्वारे विनंती करण्यात येत आहे। वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। रामटेक शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात नरेंद्र मोदी सरकारच्या इंधन दरवाढ धोरणाच्या विरोधात जाहीर धरणे आंदोलन व प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून दरवाढ कमी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। पेट्रोल डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालाके, जिल्हा परिषद सदस्य शांता कुंभरे, पंचायत समिती सभापती कला ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास राऊत, माजी नगरसेवक तथा काँग्रेस शहर अध्यक्ष दामोदर दोपटे यांच्या नेतृत्वात केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला। या सर्व समस्या शासनाकडे पोहोचण्याचे निवेदन रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपती यांच्या मार्फत देण्यात आले। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने देशात प्रचंड प्रमाणात वाढवलेली महागाई व जनतेची मोठ्या प्रमाणात होत असलेली लूट याचा तीव्र निषेध करण्यात आला। अंतिम प्रेतयात्रा जी आहे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, जे जीवनावश्यक वस्तू जे आहे आणि सर्वसामान्य जीवना व्यक्तींचं जीवन हे डबघाईस आलेलं आहे, आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की वास्तविक जीवनामध्ये जीवन जगत असताना लोकांना काय अडचणी आहेत। तो छोटा नोकरदार असेल, या सर्व लोकांना इतकी झळ पोचते की उदाहरणार्थ जर आपण बघितलं म्हटलं
सिलेंडरचे एवढे उच्चांक रेट गाठलेले आहे, पेट्रोल डिझेलचे सुद्धा वाढलेले आहे, आणि शेतकऱ्यांच्या जर संदर्भामध्ये जर विचार करतो म्हटलं तर रासायनिक खतांचं पण भाव खूप वाढलेला आहे, आणि म्हणून सर्वसामान्यांचं जीवन हे खूप विस्कळीत झालेलं आहे. आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे केंद्र सरकारला की कुठंतरी सरकारने आंतरिक आत्मेत म्हणून गोरगरिबांकडे बघावं, लोकांच्या जीवनमानावरती विचार करावं, हीच आजच्या या प्रेत यात्रा करून आम्हाला त्यांना दाखवून द्यायचं. पेट्रोल डिझेल गॅस आणि औषधीमध्ये या जनसामान्य माणसाचं जीवन जगणं कठीण होऊन गेलं आहे. यामुळे मोदी साहेबांना तिथं बसून काही दिसतच नाही आहे का आपण भाव कमी करायला पाहिजे किंवा नाही कमी करायला पाहिजे. त्यांना असं वाटतो का तिथं आपण एसीमध्ये बसून सगळं कॅबिनेट मंत्री खाली जमिनीवर येऊन नाही राहिले. त्यांना माहीत आहे का त्यांना काय फरक पडतो 100 रुपये लिटरनं, पण आमच्या लोकांना फरक पडतो, आमच्या शेतकऱ्यांना फरक पडतो. आज डिझेलमुळे काय झालं, शेतीचे भाव, शेती ट्रॅक्टरमध्ये जे डिझेल टाकावं लागते त्याच्यामुळे शेती करणंसुद्धा महागा झालेलं आहे, आणि रासायनिक खताचेसुद्धा भाव खूप महाग झालेला आहे. पण शेतकऱ्यांचे शेतमालाचे आणि याचे भाजीपाल्याचे भाव खूपच कमी आहे. का बरं आम्हाला रेट वाढून देत नाही, पण का बरं त्यांनी रासायनिक खताचे रेट वाढवले, यासाठी आम्ही हा धरणे आंदोलन देत आहे. शासन दखल घेणार नाही, कारण शासनाने धृतराष्ट्राची भूमिका घेतलेली आहे. आपल्याला माहीत आहे की वर्ष 2014 मोदी सरकार हे अच्छे दिन येतील हे आश्वासन देऊन सत्तेत आलं, हे आश्वासन खोटं होतं. 2019 सुद्धा पुन्हा हेच सरकार आलं, आणि खऱ्या अर्थाने हे भूलथापा देणारं सरकार आहे. कारण नुकत्याच 5 राज्याच्या निवडणुकीच्या आधी यांनी दरवाढ थांबवली आणि निवडणुकीमध्ये विजय मिळवून यांनी पुन्हा ती दरवाढ प्रति दिवसाला 80 पैसे आणि 3 रुपये 25 पैशापर्यंत यांनी दरवाढ घेतली. त्याच्यामुळे मला असं वाटते की हे निर्लज्ज आणि निष्क्रिय आणि गेंड्याची चमडी असणारं हे मोदी सरकार आहे, याच्यावरती काही परिणाम होणार नाही. जोपर्यंत सर्वसामान्य जनता या सरकारला सत्तेच्या खाली खेचत नाही तोपर्यंत काही खरं नाही. परंतु लोकशाहीमध्ये जसं 2 चाकाई, एक सत्ता पक्षाचं आणि दुसरं विरोधी पक्षाचं, आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. आमच्या तो एक संविधानिक अधिकार आहे धरणे करणे, प्रदर्शन करणे, लोकांमध्ये जागृती निर्माण करणे. खऱ्या अर्थाने लोकांमध्ये असंतोष आहे, आणि हा असंतोष लोक 2024 निवडणुकीमध्ये निश्चितपणे दाखवतील असा आमचा विश्वास आहे. VKB न्यूज साठी रामटेक वरून सुषमा मर्जीवेची रिपोर्ट. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व नगदी 20,000 रुपये असा एकूण 1,28,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या 2 आरोपीस अटक करण्यात उमरेड पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन त्यांचे प्रॉपर इंट्रोगेशन केले असता त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल व गुन्हाकर्त्यांना वापरलेले दुचाकी वाहन जप्त केले. उमरेड पोलिसांनी विश्वसनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की शिवापूर या गावात 3 व्यक्ती आले होते. त्याबाबत सखोल तपास केली असता त्यांचे नाव शाबीर शेख, जाबीर शेख व त्यांचा एक मित्र असे तपास दरम्यान निष्पन्न झाले होते. सदर 3 व्यक्ती हे नागपूर येथील असल्याचे व त्यांच्या विरुद्ध नागपूर शहरात विविध गुन्हे दाखल असून त्यांचा शोध घेतला असता ते फरार होते. सदर प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण हे सुद्धा समांतर तपास करीत असताना त्यांनी दिनांक 30 मार्च रोजी सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी नामे जाबीर रजाक शेख वय 28 वर्ष, शुभम मनीराम चुटे वय 23 वर्ष, दोन्ही राहणारे नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन उमरेड यांच्या स्वाधीन केले असता नमूद दोन्ही आरोपींना न्यायालयात पेश करून त्यांचा PCR घेण्यात आला. PCR दरम्यान नमूद दोन्ही आरोपींना सदर गुन्हा हा आरोपी शाबीर रजाक शेख वय 24 वर्ष राहणारा नागपूरच्या मदतीने केल्याचे कबूल केले. परंतु गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल बाबत ते काही माहिती न देता उडवाउडवीचे उत्तरे देऊन तपासात सहकार्य करत नव्हते. नमूद दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन त्यांचे प्रॉपर इंट्रोगेशन केले असता आरोपींनी गुन्ह्यात चोरी केलेल्या मालाबाबत माहिती दिल्याने त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल व गुन्हाकर्त्यांना वापरलेले दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह दिशा हटवार, VKB न्यूज, नागपूर. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील आजनी गावात वीर बजरंग क्रीडा मंडळ तर्फे विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील एकूण 32 टीम सहभागी झाल्या होत्या. हे आयोजन 3 दिवसीय असून दिनांक 1 एप्रिलला प्रथम सामना खेळण्यात आला तर 3 एप्रिल रोजी अंतिम सामना समर्थ क्रीडा मंडळ व स्वर्ण युवा मंडळ यवतमाळ यांच्यात झाला. या सामन्यात अमरावती समर्थ क्रीडा मंडळ यांनी 6 गुणांनी बाजी मारली.
सर्वप्रथम आजनी गावचे जे वीर भद्रंग मंडळ आहे त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी धन्यवाद देतो की 2 वर्षाच्या कोरोनाच्या नंतर जे सामने बंद झाले ते आज परत या गावात सुरू झालेले आहेत। या कबड्डी सामन्याचं आजनी रणाळा हे गादा हे आजूबाजूचे असे गाव आहेत की ज्यामध्ये कबड्डी मंडळाचा खेळ कबड्डी खेळ चांगल्या पद्धतीने खेळला जातो। चांगले खेळाडू चांगल्या टीमा आमच्या या सगळ्या ग्रामीण भागामध्ये आहे। या ग्रामीण भागातील ज्या खेळाडूंनी उत्कृष्टरित्या आयोजन तर करतात पण उत्कृष्ट टीमसुद्धा आमच्या या 2-3 गावामध्ये आहे आणि या खेळाच्या निमित्ताने शासनाच्या क्रीडा विभागाच्या कोट्यामध्ये अनेक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या पोलीसमध्ये SRPमध्ये मिलिटरीमध्ये नेव्हीमध्ये एअर इंडियामध्ये रेल्वेमध्ये आमचे खेळाडू आमचे मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागले आहे आणि त्यामुळं हा खेळ नुसता खेळ म्हणून नाही तर खेळाबरोबर शरीराचं रक्षण करणे संरक्षण करणे उत्कृष्ट शरीर प्रकृती ठेवणे त्याचबरोबर क्रीडा कोटा 2% कोटा जो क्रीडाचा असतो त्या कोट्यामध्ये शासकीय नोकरीमध्ये प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा या खेळाला महत्त्व मिळालेलं आहे। कबड्डी खेळ हा जिवंत राहावा म्हणून या परिसरामध्ये पूर्वीच्या पिढीने आमच्यापासूनसुद्धा आम्हीसुद्धा कबड्डी खेळलेलो आहोत। आमचंसुद्धा मंडळ कबड्डीमध्ये आम्ही मोठं नाव कमावलेलं आहे सुभाष मंडळ रणाळे याचप्रमाणे आजनीच्या मंडळानेसुद्धा नाव कमावलेलं आहे आणि हा खेळ जिवंत राहावा म्हणून आमची पुढची जी पिढी आली आमचे मुलं आले आमचे भाऊ आलेत हे सर्व आजही आमच्या परिवारात आमच्या गावात आमच्या कुटुंबात सगळे लोक या निमित्तानं खेळतात गावाच्या सगळ्या गरीब लोकांना खेळायला ही संधी देतात आणि त्यांना पुढं नोकऱ्यासुद्धा मिळाल्या आहेत मिळून राहिलेल्या आहेत आणि पुढेसुद्धा मिळतील। मी एवढा संदेश देईल की हा एक ग्रामीण भागाचा मर्दानी खेळ आहे शारीरिकदृष्ट्या स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा खेळ आहे याला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शासनसुद्धा याला मदत करत आहेत। VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत येथील भारत टाउन परिसरात केमिकल युक्त पाण्याचे डबके साचल्यामुळे दुर्गंधीने इथल्या नागरिकांना विख्यात घेतली आहे। पाण्याची दुर्गंध इतकी आहे की लोकांना नाकावर कापड घेऊन जीवन जगावे लागत आहे। यामुळे आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे तर तेथील जनावरांवर डबक्यातील पाणी पिल्यामुळे शरीरावर परिणाम दिसत आहे। या विषयावर कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांना स्थानिकांनी निवेदन दिले असता तहसीलदार यांनी जबाबदारी माझी नसून प्रदूषण विभागाला जाऊन भेटण्याची ताकीद देऊन परत पाठवल्याची माहिती स्थानिकांनी दिली। गेल्या 8 दिवसापासून सतत दुर्गंधयुक्त पाणी पसरत आहे आणि आजूबाजूला मोठा परिसर असल्यामुळे कंपन्या आहेत आणि कंपन्याचं पाणी हे सुरुवातीला अगोदर पाटबंधारे विभागाच्या सरीमध्ये जात होतं। सरी पूर्णतः तुटलेले आहे त्यामुळे पाणी इतरत्र पोहोचत आहे आणि इतरत्र पोहोचत असलेल्या पाण्यामुळे लगतच वस्ती असल्यामुळे नागरिकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो। या संबंधित बाबीची ग्रामपंचायतींनी चौकशी करून माननीय सदर निवेदन तहसीलदार साहेबांना देण्याच्या संबंधाने गेलो असता हे संबंधित विभागाला देण्यात यावं असं त्यांनी सूचना केल्या आणि त्या संबंधाने पुढील कारवाई आम्ही प्रदूषण विभागाकडे पत्रव्यवहार करणार आहोत आणि हे संबंधित हे सगळं होत असलेलं कृत्य हे बंद व्हायला पाहिजे। आम्ही ज्यावेळेस तहसीलदारला सांगितलं की आम्हाला फार म्हणजे त्यांच्या चपरासाला का फार एक गंभीर विषय आहे बा तर त्यांनी तसं अर्धा तास आम्हाला बाहेरच बसवून ठेवलं। त्याच्यानंतर आम्ही गेलो पण त्यांनी जेव्हा त्यांना सांगितलं का बा अशी अशी बाब आहे तर त्यांनी सांगितलं का बा हे संबंधित विभाग माझ्याकडे येत नाही तर तुम्ही प्रदूषण विभागाकडे जाऊ शकता तहसीलदाराला अजून खूप बरेच कामं असतात मला या कामासाठी वेळ नाही या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली आणि या कामाकडे आणि आवश्यक गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। आमची मागणी हीच होती की बा तहसीलदार साहेबांनी याकडे संबंधित लक्ष द्यावं आणि त्यांनी संबंधित विभागाला तसं सूचना करून ताबडतोब हे पाणी बंद करण्यात यावं तसेच त्या कंपनीला सुद्धा सूचना करून त्यांनी हे पाणी बंद करण्यासाठी सूचना देण्यात यावी। VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गादागाव येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तर्फे परिसरातील सेवकांच्या वतीने सृष्टी निर्माते अंधश्रद्धा निर्मूलन वाईट व्यसन स्त्री भ्रूण हत्या जातीय भेदभाव नष्ट करणारे मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा झुंदीरजी यांची 101वी जयंती निमित्त गादागावात भव्य रॅली काढण्यात जयंती साजरी करण्यात आली। यावेळी संपूर्ण गादागाव परमात्मा एकच्या जयघोषाने दुमदुम गेले होते।
ह्या वर्षी बाबा जुमदेवजीची 121 जयंती उत्साहानं साजरी होत आहे गदा गावात. आणि 2 वर्ष कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे 2 वर्ष बाबा जुमदेवजीची जयंती साजरी करण्यात आली नाही. त्यामुळे जनतेमध्ये गावकऱ्यांमध्ये भरपूर उत्साह. त्यामुळे तुम्हाला आता पाहायला रॅली गादा गावची पूर्ण गाव आमच्यासोबत आहे. बाबा जुमदेवजीचे गुणगान गावात आहे. त्यामुळे पूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे. आज महान त्यागी बाबा जुमदेवजीची 121 पुण्यतिथी जयंती साजरी होत आहे. आणि 2 वर्षाच्या कोरोनामुळे आमच्या या सेवकाचे जो उत्साह होता तो खंडित झालेला होता. आणि सरकारचे जो नियमानुसार आम्हाला चालावं लागलं. आज आम्हाला शासनाने एक शुभा दिलेली आहे की कोविडचा काळ खत्म झालेला आहे. आणि आज आमच्या सेवकामध्ये वातावरणाचं उत्साह निर्माण झालं म्हणून आम्ही आज आपल्या या गादा गाव सेवकाच्या वतीनं चांगला एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या गावात चांगला आनंद उत्सव मनवत आहोत. आणि बाबाची जयंती साजरी हर उल्हासात मनवत आहे. आणि चांगलेच आमच्या वातावरणामध्ये आणि कोरोनाची स्थिरता राखून सर्व आम्ही नियमाचे काटेकोर पालन करून सनेने आज आम्ही या आनंद उत्सव बाबाचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात करत आहोत. कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट VKB न्यूज साठी. VKB मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.